मुंबई साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर अशा दोन वंदे भारत ट्रेन्स आजपासून सुरू होत आहेत आणि यामुळे सीएसएमटीहून 5 तासात शिर्डी तर 6.5 तासात सोलापूर काढता येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा सीएसएमटी स्थानकात या दोन्ही ट्रेन्सची पाहणी केली आहे. साईभक्त आणि सोलापूरकर या दोघांनी या ट्रेन्समुळे चांगली सोय होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आपण बघतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन असणार आहे. ती म्हणजे पहिली आहे मुंबई शिर्डी आणि दुसरी आहे मुंबई ते सोलापूर. या दोन्ही गाड्यांमुळे नागरिकांना जे सोलापूरकर आहेत किंवा साई भक्त आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत. विशेषतः सोलापूरला देखील कनेक्टिव्हिटीची फार आवश्यकता होती आणि ही एक अतिशय फास्ट कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मिळते. माननीय पंतप्रधान स्वतः याला फ्लॅग ऑफ करतायत ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सगळे अतिशय आतुरतेनं त्यांची वाट पाहतो. ही वंदे भारत एक्सप्रेस आतून कशी आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे. अतिशय अत्याधुनिक आणि सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपण आता आहोत. जिथं लोगो पायलट बसतो ती रूम आहे, पाहू शकता. संपूर्ण यंत्रणा इथून ऑपरेट केली जाणार आहे, संपूर्ण रेल्वेचे नियंत्रण इथून केले जाणार आहे. स्वतः लोगो पायलट इथे बसलेले असणार आहेत. तिथे एक दरवाजा आहे, त्या दरवाजातून पुढून सर्व डबे सुरू होतात. ते डबे आता आपण पाहणार आहोत. एकंदर इथून पाहिलं तर एक संपूर्ण सामान ठेवण्याची एक जागा दिलेली आहे. संपूर्ण स्टीलचं असं एक काम दिसत आहे. जिथं खाद्यपदार्थ असेल किंवा एकंदर रेल्वेमधील काही सामान असेल इथे ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. हा दरवाजा पाहू शकता, दरवाजा देखील इथं आहे, अत्याधुनिक आहे. ऑटो अशा प्रकारे हा दरवाजा असणार आहे, म्हणजे जेणेकरून प्रवासी जवळ आल्यानंतर एका सेन्सरच्या माध्यमातून हा दरवाजा उघडणार आहे. अशा प्रकारे हा दरवाजा आहे आणि एकंदर जर इथली आसन व्यवस्था पाहिली अत्यंत अशी आरामदायी अशी आसन व्यवस्था आहे. एका बाजूला दोन सीट तर दुसऱ्या बाजूला तीन सीट अशा प्रकारची आसन व्यवस्था आहे. जर एखाद्या माणसांना जर एखाद्या नागरिकांना प्रवाशांना जर खाण्याची सोय हवी असेल खाण्याच्या वेळेला एक ट्रे अशी एक सोय एकंदर केलेली आहे. ज्या प्रकारे विमानामध्ये सोय असते, ज्या प्रकारे विमानामध्ये एकंदर सुविधा असतात, अशा प्रकारच्या सुविधा इथं देण्यात आलेल्या आहेत. कॅमेरामन दीपक सह भूषण शिंदे, साम टीव्ही, मुंबई. यानंतर पाहूयात वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्य काय. एकूण डबे 16, यामधले दोन डबे फर्स्ट क्लास, आसन क्षमता 52, अन्य डब्यांची आसन क्षमता 78. एकूण आसन क्षमता 1128. ट्रेनचं एकूण वजन आहे 430 टन. कमाल वेग मर्यादा आहे ताशी 180. रूळ सक्षम नसल्यानं वेग मर्यादा ताशी 130 किलोमीटरवर असेल. अभूतपूर्व पिकअप ही वंदे भारतची खासियत आहे. 0 ते 100 किलोमीटर प्रतितास केवळ 52 सेकंदात जाते. दोन्ही बाजूला केबिन असल्यानं इंजिनची गरज नाही आहे. संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. 80 ते 85% सुटे भाग स्वदेशी आहेत. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही ट्रेन आहे. पहिली ट्रेन 2018 पूर्ण झाली. पहिल्या ट्रेनची किंमत 100 कोटी रुपये होती. सध्या 10 वंदे भारत ट्रेन वापरामध्ये आहेत. येत्या 3 वर्षात 100 वंदे भारत ट्रेनचं टार्गेट आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोट फॅक्टरीमध्ये याची निर्मिती होती आहे. सध्या फक्त सिटिंग व्हर्जन वापरात आहे. पुढील टप्प्यामध्ये शयनयान बर्थ सुद्धा बनवण्यात येईल. कालांतरानं सर्व राजधानी एक्सप्रेस वंदे भारतमध्ये रूपांतरित केल्या जातील.